कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता आरोग्य विभागाकडून सुरक्षेचा उपाय म्हणून शिक्षण विभागास राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करत धुळे शहरातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रशासनाकडून कॉलेज व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 31 मार्च पर्यंत शाळा व कॉलेज बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून या निर्णयाचं काटेकोरपणे पालन धुळ्यात होत असल्याचं दिसून येत आहे. सेंट अँथनी शाळा येथील धर्मगुरू व शिक्षक आहे आणि सध्या कोरोना व्हायरस यांनी जे थैमांश जगभरामध्ये घातलेला आहे आणि याचा उपद्रव आपण आपल्या धुळे शहरामध्ये सुद्धा जाणवत आहोत आणि झपाट्याने वाढत असलेली ही साथ याचे लक्षणे लक्षात घेऊन महाराष्ट्र शिक्षण संस्थेने जो काही मुलांना आजपासून ते 31 मार्चपर्यंत सर्व प्रायमरी आणि माध्यमिक शाळांना जे काही सुट्ट्या देण्याचं जे परिपत्र पाठवलेलं आहे त्या पत्राचं सर्व पालकांनी मुलांनी योग्य ती चे लक्षण आपल्या मनामध्ये घेऊन स्वतःचा या साथीपासून बचाव करायचा आहे. आपण बातम्यांमधून किंवा न्यूजपेपरमधून या साथीविषयी याची आपल्याला जाणीव आहेतच. आपण या साथीपासून स्वतःचा बचाव कसा करणार आहोत याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. मुलांना या 15 दिवसाची जी काही सुट्टी दिलेली आहे या सुट्टींमधून त्यांनी स्वतःची या साथीपासून बचाव करायचा आहे. त्याचबरोबर येणाऱ्या दिवसांमध्ये जी काही परीक्षा त्यांची होईल त्या परीक्षेची तयारी करायची आहे. भीती बाळगायची नाही आहे, आपण स्वतःची तयारी करायची आहे. हात व्यवस्थित धुवा आणि सर्दी खोकला आणि इतर संसर्ग आजारांपासून जर तुम्हाला असं जाणवत असेल आजारपण तर तुम्ही योग्य तो डॉक्टरकडे स्वतःला दाखवून स्वतःची तयारी करा, स्वतःची काळजी घ्या.